हिवाळा सुरू झाला की सगळीकडे एक वेगळाच आनंद उत्साह बघायला मिळतो. गुलाबी थंडी सर्वांनाच हवी हवीशी वाटत असते आणि आपल्या ग्रामीण भागात भरीत पार्ट्या, हुरडा पार्ट्या सुरू होतात. ह्यावेळी योग जुळून आला आणि संभाजीनगरजवळच्याच सृष्टी फार्ममध्ये आम्हाला जाण्याची संधी मिळाली. हुरडा पार्टी व्हायलाच हवी असे कधीपासून वाटत होते, ती इच्छा पूर्ण झाली. आत एंट्री केल्याबरोबर विठ्ठल व रुक्मिणी माऊलीचे सुंदर दर्शन झाले. वेलकम ड्रिंक म्हणजेच आपल्या सर्वांच्याच आवडत्या लिंबू सरबताने स्वागत झाले. लिंबू सरबत संपत नाही तोच गरमागरम कांदा भजीने हजेरी लावली आणि आम्ही एकाच झटक्यात त्याच्यावर ताव मारला. शहरी भागातल्या बऱ्याच लोकांना आणि आजच्या पिढीला हुरडा म्हणजे नक्की काय हे माहिती नाही. सर्वात आधी आपण ते जाणून घेऊया. हुरडा म्हणजे आपले ज्वारीचे कणस असतात ना, कोवळे कोवळे कणसांचं काढलेले दाणे म्हणजे हुरडा. ते भाजून घेतात आणि ते खायचे. कणस भाजतात डायरेक्ट. कणस भाजल्यानंतर त्याच्यासोबत शेंगांची चटणी, आपले खोबऱ्याची चटणी, दही, गूळ, त्याच्यानंतर साखर द्यायला सांगितलं तर साखर घ्यायचं, त्याला गूळ लागलं त्याने गूळ घ्यायचं आणि हुरड्याचा ठेसा पण येतो, हुरड्याची भेळ येते. क्या बात आहे, मस्त खा मग सगळ्यांनी हुरडा. बोर, त्याच्यानंतर आपला पेरू, हरभरा, हे छान गावरान दिलं जात. तर तुम्ही बघू शकतात की हुरड्यासाठीची ही भट्टी कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामध्ये आधी हे जे कणसं आहेत म्हणजेच ओंब्या ह्या भाजल्या जात आहे आणि भाजून झाल्यानंतर त्यापासून ती ओली ज्वारी वेगळी केली जाते, स्वच्छ केली जाते, गाळणीने गाळून परत त्याला भाजलं जातं. हे तुम्ही बघू शकतात. आता त्यांनी स्वच्छ करून ते गाळणीत टाकलं आहे, ते परत त्या भट्टीवर भाजतील आणि छान तो हुरडा भाजला गेला की तो खायला देतात. तर खाण्यासाठी तुम्ही मगाशी बघितलंच असेल, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, गूळ, दही हे सगळं त्याच्यासोबत खायला दिलं जातं. त्यानंतर आली आपली भेळ. काही खराब नाही होते रे, पण त्यांनी हुरडा मिक्स केलेला आहे थोडासा. हुरडा, कांदा, टोमॅटो, फरसाण. क्या बात आहे, ऊस, पेरू, बोर आणि त्याच्यासोबत तिखट मीठ. क्या बात, चालू करा केलाय. शूटिंग बंद करा आता बघा. आता दिस इज हुरडा, भाजलेला हुरडा सोबत खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी ना आणि काय दही. क्या बात, किया तू काय खाते? आवडलं तुला? आवडलं माखन चोल माझ्या टिम्मू. हे बघा या झाडाला मस्त छोटीशी कैरी लागली. आहा, चीक लागला माझ्या हाताला. कियारा मजा येते तुला? मॅजिक बघू, चल आपण कसं मॅजिक दाखवतात. चल बघा, मॅजिशियन बसले दाखवते तुला. चला कियारा आता बसते ट्रेन मध्ये.
चलो लेट्स गो पुढे ना. मग पुढचं ते ना इंजिन तिकडे दिसत नाही का? हे बघ हे इकडे इंजिन आहे. चला बसा कियारा, चल इथे बस. अरे ते इंजिन आहे तिथे, बसू नाही शकत कोणी. इकडे बस. चला आता आपल्या बरोबर कोण येत आहे बरं? चढा चढा. सगळेच आता लहान मोठे बसलेले आहेत. सगळेच आता लहान झालेत हो ना कनिष्का? बघा किती चिकू लागले, बापरे. भरपूर गुच्छाच्या गुच्छ लागले इकडे पण. घ्या बाजूला हे बघा इकडे घ्या बाजूला. पिकनिक आली इथे. हे बघ इकडे पण किती मुलं आहेत. हे बघ इकडे सगळे खेळत आहे. हा आहे पाटील वाडा, पाटलांचा वाडा. इथे जेवायला आलोय आम्ही. हा छान छान मस्त बघा वाडा अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलाय. आहे की नाही गावाचं फिलिंग? मस्त ते मराठी मूवी मध्ये दाखवतात ना तसंच वाड्याचं फिलिंग येत आहे. मस्त भारतीय बैठक हे चौरंग आणि गाद्या इथे मांडल्या मस्तपैकी. मला वाटतं असं कॉमन आहे, असं त्यांना ऑर्डर वगैरे नाही द्यायची आहे का? असं कॉमन आहे सगळ्यांसाठी. हे बघा बाहेरून बघा आहे की नाही बरोबर वाड्याचं लुक दिलं. ए आयुष तर आता वाजले आहेत 4:30 पर्यंत जेवण असतं त्यांच्याकडे. भाकरीच द्या फक्त. नाही मला बाजरीचीच पाहिजे बस. थँक्यू. तर अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.